श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। श्रोते हो, आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे एका विशेष कार्यक्रमाची। आज आपण एक नवीन वेगळा कार्यक्रम सुरू करत आहोत, ज्याचं नाव आहे विनोबा म्हणे। आचार्य विनोबा भावे यांच्या नावाने एक ॲप सुरू झालाय, तो शिक्षक सहाय्य कार्यक्रम म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याचे फाउंडर आहेत संजय दालमिया, जे स्वतः IIT दिल्ली, IIM अहमदाबाद केलेलं आहे। त्यांच्यासोबतच ओपन लिंक फाउंडेशन हे देखील ह्या ॲपमध्ये कार्यरत आहे। तर शिक्षकांची कम्युनिटी एका छताखाली आणण्याचं काम, त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या शिक्षकांच्या कामाची दखल घेता यावी म्हणून शिक्षक सहाय्य अर्थातच शिक्षकांशी अतिशय उपयुक्त असं ॲप आहे। तर ह्या ॲपमध्ये कार्यरत असलेले किंवा ह्या ॲपशी जोडल्या गेलेल्या शिक्षकांना एक रिवॉर्ड दिला जातो, ज्याचं नाव आहे पोस्ट ऑफ मंथ। तर ह्या पोस्ट ऑफ मंथमध्ये ज्या ज्या शिक्षकांना गौरवण्यात आलं, अशा सर्व शिक्षकांच्या मुलाखती आपण ह्या कार्यक्रमात घेणार आहोत। नाशिकमधील वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांना भेटणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेणार आहोत। तर विनोबा म्हणे या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर आज ज्या शिक्षिका आपल्या भेटीला आलेल्या आहेत, त्यांचं नाव आहे श्रीमती माया भिका सोनवणे। तर सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार माया मॅडम, तुमचं खूप मनपूर्वक स्वागत आज रेडिओ विश्वासमध्ये। नमस्कार मॅडम। तर तुम्ही ह्या विनोबा ॲपशी जोडल्या गेलेल्या आहात, मुळातच तुम्ही गेली 29 वर्ष प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहात आणि या जिल्हा परिषदेची पहिली शाळा कोणती ज्यावेळेला तुम्ही रुजू झालात आणि वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही ह्या क्षेत्रात आहात, याविषयी काय सांगाल? मॅडम, माझी पहिली शाळा बोरखिंड तालुका सिन्नर आणि मी वयाच्या 19 वर्षी त्या शाळेमध्ये रुजू झाली। बर। आणि अगदी डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं हे सुंदर असं गाव, तिथे सुंदर असा डोंगराच्या पायथ्याशीच ती शाळा होती आणि त्या शाळेमध्ये माझी पहिली फर्स्ट अपॉइंटमेंट। बर, क्या बात आहे। अगदीच म्हणजे वयाचं 19 वर्षी तुम्ही शिक्षिका झालात आणि तेव्हापासून तुम्ही गेली 29 वर्ष सतत ह्या क्षेत्रामध्ये आहात। तर मुळातच कशी आवड होती, लहान मुलांची आवड होती की शिक्षिका व्हायचंच असं काही ठरवलं होतं? नाही, तसं म्हणजे माझं, मला आरोग्य क्षेत्रामध्ये काम करायचं होतं मॅडम, पण योगायोगाने मी शिक्षण क्षेत्रामध्ये आले आणि हळूहळू मला त्या शिक्षण क्षेत्राची आवड निर्माण झाली आणि माझं अगदी छोटंसं ते बोरखिंड असं डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव आणि पूर्ण आदिवासी गाव आणि फक्त 70 पट असलेल्या आणि द्विशिक्षिकी शाळा, आणि ती द्विशिक्षिकी शाळा असल्यामुळे मला सुरुवातीला 2 वर्ग सांभाळायची थोडी अडचण यायची, पण मग हळूहळू त्याची सवय होत गेली आणि मी पण त्या मुलांमध्ये रमत गेली आणि त्या मुलांबरोबर काम करण्याची आवड निर्माण झाली आणि अगदी छोट्याशा ते शाळा जर म्हटलं तर मध्यभागी मंदिर आणि दोन्ही बाजूने 2 पडव्या असलेले ती माझी शाळा आणि त्या शाळेमध्ये माझी सुरुवात झाली आणि हळूहळू मग शाळेचं काम करण्याची मला थोडंसं हे झालं की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मग आम्ही ती शाळा नवीन शाळेमध्ये हे केलं आणि नवीन शाळेमध्ये गेल्यानंतर मग तिथे काम करण्याचं थोडंसं हळूहळू हळूहळू हे झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांबरोबर लोकसहभाग जो आपण म्हणतो, बरोबर, त्या ठिकाणी मला खरी ओळख झाली आणि मग आम्ही लोकांकडनं लोकसहभाग मिळवून हळूहळू शाळेचा विकास घडत गेलो आणि मग तिथून माझ्या खऱ्या कामाची सुरुवात त्या ठिकाणी झाली। क्या बात आहे। आणि सध्या आपण कुठल्या शाळेत कार्यरत आहात? मी सध्या मॅडम आता इगतपुरी तालुक्यातली PM3 शाळा जी आहे भरवीर बुद्रुक या ठिकाणी मी कार्यरत आहे आणि गेली 6 वर्षापासून मी त्या ठिकाणी काम करते। बर। आणि आता आपण येऊया आपल्या विनोबा ॲपकडे, ज्यात तुम्हाला पोस्ट मिळाली आहे पोस्ट ऑफ द मंथ, म्हणजे गेली 6 महिने तुम्हाला दर महिन्याला तुम्हाला रिवॉर्ड मिळतोच आहे वेगवेगळ्या कारणासाठी, तर त्याकडे आपण येऊच या। पण मुळातच विनोबा ॲप हे तुम्हाला किती उपयोगी पडलं,
आणि त्याबद्दल तुम्हाला म्हणजे खरंच जे शिक्षक सहाय्य कार्यक्रम ज्याच्यासाठी म्हटलं जातं तर ते कितपत तुम्हाला त्याचं म्हणजे सहकार्य झालं ह्या ॲपबद्दल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅडम, हा जो ॲप आहे हा ॲप आमच्यावाल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी संजय दालमिया सरांनी खूप मोठा प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे की आमचे तळागाळामध्ये अगदी खेड्यापाड्यामध्ये आमचे शिक्षक खूप काम करतात आणि ते काम फेसबुक वगैरे त्याच्यावर ते टाकत पण असतील, पण प्रत्येक शिक्षक मात्र त्याच्यामध्ये सहभागी होत नव्हता. पण त्यांनी शिक्षकांना प्रोत्साहन दिलं की तुम्ही जे काम करता ते काम येऊ द्या पुढे, कारण जो बोलतो त्याचंच विकतं. बरोबर. कारण त्याच्याशिवाय आजचा काळच तो आहे. आणि मग त्याच्यामुळे काय झालं की हळूहळू मी माझ्या विद्यार्थ्यांचे जे केलेले जे छोटे छोटे उपक्रम आहे ते उपक्रम मी विनोबा ॲपवर डाउनलोड करायची आणि मग ते फक्त केंद्रातले किंवा तालुक्यातले शिक्षक नव्हते बघत, तर पूर्ण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातले शिक्षक सुद्धा त्या पोस्ट बघून आणि आपल्या त्या कामाला ते काय करायचे, कौतुक करायचे. क्या बात आहे. बरं, आपल्या श्रोत्यांना मी सांगू इच्छिते की विनोबा ॲपमध्ये टीचर्स पोर्टफोलिओ नावाचं एक सेक्शन आहे, त्याचबरोबर स्कूल पोर्टफोलिओ नावाचं सुद्धा सेक्शन आहे, ज्यामध्ये शिक्षकांनी आपापल्या शाळांमध्ये केलेले उपक्रम त्याचे फोटोज व्हिडिओज ते शेअर करू शकतात. आणि हा जो काही उपक्रम आहे हा ॲप आहे, त्यामुळे महाराष्ट्रामधले जवळजवळ 5 ते 6 जिल्हे असतील, महाराष्ट्रामधील काही गावं असतील, त्याचबरोबर छत्तीसगडमधील सुद्धा काही गावं अशी मिळून हा ॲप काम करतो. आणि एकाच वेळेला शिक्षकांचं काम हे मोठ्या पातळीवरती त्याचं प्रसार होतो आणि अतिशय शिक्षकांच्या फायद्याचं असं हे ॲप आहे. तर तुम्हाला ज्या काही पोस्ट मिळाल्या आत्तापर्यंत तर त्याविषयी थोडंसं सविस्तर सांगाल का, म्हणजे पहिली जी पोस्ट होती ती कशासाठी मिळाली? हां, माझी जी पहिली पोस्ट होती ती होती विद्यार्थ्यांनी तयार केलेले छोटे छोटे उपक्रम. आता काही मुलं अशी असतात की त्यांना शिकण्याची गती थोडीशी कमी असते, मग त्यांना आपल्यांना त्या याच्याकडे शिक्षणाकडे आणण्यासाठी आपण छोटे छोटे उपक्रम, मी त्याच्यासाठी मग कागदकाम हा मी पहिला उपक्रम घेतला. त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की तुम्हाला आवडेल ती वस्तू तुम्ही तयार करा. मग माझ्या ही गोष्ट लक्षात आली की माझा जो सगळ्यात मागे असलेला विद्यार्थी होता त्याने सुंदर सगळ्यात छान असा आकाशकंदील तयार केला. आणि तो आकाशकंदील मी सगळ्या मुलांना दाखवला आणि त्याने तो सगळ्यांनी त्याचं कौतुक सुद्धा केलं की हा वाचनामध्ये मात्र मागे आहे पण आकाशकंदील मात्र आपल्या सगळ्यांपेक्षा सुंदर केला. आणि मग मी ते आकाशकंदीलाचे जे वेगवेगळे प्रकार होते त्याच्यावर मी ती पोस्ट तयार केली आणि त्या पोस्टला माझं पहिलं पोस्ट ऑफ मंथ मला मिळालं. क्या बात आहे. म्हणजे एका शिक्षकाचं काम असतं की विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कलागुण शोधून काढणं. म्हणजे प्रत्येकालाच अभ्यासात रस किंवा गोडी असेल असं नाही, तर कोणी कलाकुसरीमध्ये सुद्धा त्याला गती असू शकते. तर हे तुम्ही अचूक ओळखलं आणि आज त्याला सगळ्या एवढ्या लोकांसमोर तुम्ही आणलं. त्याचबरोबर इतरही तुमच्या उपक्रमांबद्दल आम्हाला जर का सांगितलं तर ऐकायला नक्की आवडेल. त्याच्यामध्ये जे दुसरं होतं की आत्ताची जी पिढी आपण बघितली की आपल्या काळामध्ये आपण बघितलं की आपल्यांना आजोबा पणजोबा सगळ्यांशी हे करण्याचं होतं. आपण आपल्या आईवडिलांना शाळेत बोलवतो परंतु अजूनपर्यंत आपण आजी किंवा आजोबांना कधी बोलवलं नाही शाळेमध्ये. मग याच्यासाठी माझं जे दुसरं पोस्ट ऑफ मंथ मला मिळालं होतं ते आजी आजोबा दिवस. बर. मग याच्यासाठी आम्ही पूर्ण शाळेने, कारण माझी शाळेची जी टीम आहे ती खूप सुंदर आहे, आम्ही त्याच्यासाठी आजी आजोबा दिवस हा कार्यक्रम छोटासा घेतला. सगळ्या आजी आजोबांना शाळेमध्ये इन्व्हाइट केलं आणि इन्व्हाइट केल्यानंतर फक्त त्यांना इन्व्हाइटच नाही केलं तर त्यांच्यासाठी अगदी छान असे खेळ सुद्धा ठेवले आणि आजी आजोबा दोघांनीही मिळून तो खेळ खेळायचा ही अट मात्र त्या ठिकाणी आम्ही ठेवली. आणि आजी आजोबा प्रत्येक आजी आजोबा ही स्पर्धा मी जिंकेल अशी त्यांची स्पर्धा सुरू झाली. आणि त्याच्यामध्ये मग त्या पालकांना तर आनंद झालाच, त्याच्याबरोबर विद्यार्थ्यांना सुद्धा खूप आनंद झाला आणि आपण सुद्धा खेळ खेळू शकतो आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो आनंद होता तो म्हणजे आपण नक्की म्हणजे तो सांगू नाही शकत एवढा सुंदर आनंद होता. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आजोबांना बसवून त्यांचं औक्षण केलं
आणि असं सुंदर असं आजी आजोबा दिवस ह्या पोस्टसाठी मला पोस्ट ऑफ मंथ मिळालं होतं. तुम्हाला ही कल्पना सुचली हीच किती सुंदर आहे आणि खरंच त्याचं कौतुक होण्यासारखंच आहे ते. अजून काय सांगाल ह्याविषयी? दुसरं म्हणजे काय मॅडम, आपल्या नाशिक जिल्ह्याच्या माननीय सीओ असीमा मित्तल मॅडम यांचावाला अगदी महत्वाकांक्षी उपक्रम आहे तो म्हणजे मॉडेल स्कूल. आणि मॉडेल स्कूल बरोबर त्यांनी अजून एक महत्वाचं ठेवलं, ते म्हणजे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इंग्लिश हे चांगलं आलं पाहिजे. आणि इंग्लिश बरोबर, कारण काय होतं की इंग्रजीमध्ये आपली ग्रामीण भागातली मुलं खूप मागे पडतात. आणि मग त्याच्यामधला जो उपक्रम आहे तो उपक्रम सुद्धा विनोबा ॲपमध्ये आहे, तो म्हणजे स्पोकन इंग्लिश. हा, आणि मग त्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या स्पर्धा लावल्या की जो सगळ्यात जास्त स्पेलिंग पाठ करेल किंवा छोटी छोटी सेंटेन्सेस वाक्य बोलेल त्यांच्यासाठी आम्ही बक्षिसं ठेवली. आणि मग माझ्या वर्गातली जी मुलं होती, म्हणजे पूर्ण शाळेनेच आम्ही तो उपक्रम राबवला की स्वतःचं मायसेल याच्यावर किमान 10 ते 20 ओळी आपण बोलल्याच पाहिजे. आता त्याच्यामध्ये माझा एक शेवटचा विद्यार्थी, त्या शेवटच्या विद्यार्थ्याला सुद्धा मनामध्ये वाटलं की अरे बाकीची मुलं 20 ते 25 वाक्य बोलतात, मग किमान मी स्वतः 2-3 वाक्य, त्या रोहनने माझ्या 5 वाक्य बोलला तो. म्हणजे त्याच्यामुळे काय झालं की त्याला बोलण्याची सवय झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा आत्मविश्वास निर्माण झाला की मी बोलू शकतो. आणि तो आता चांगल्या पद्धतीने छोटे छोटे का होईना शब्द वाक्य तो या ठिकाणी बोलतो. वा, खूप छान. तुम्ही खरंच कौतुकास पात्र आहात आणि विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना तुमच्या इतक्या छान उपक्रमांमधून तुम्ही वाव देत आहात तर हे ऐकून खरंच खूप छान वाटतंय. आणि जर का आपलं कौतुक होत असेल तर आपल्याला अजून हुरूप येतो. यस, नक्कीच मॅम. आणि हे एका शिक्षकासाठी किती गरजेचं आहे, कारण विद्यार्थ्यांचं कौतुक तर शिक्षक कायमच करतच असतात, पण शिक्षक काय पातळ्यांवर काम करतो आहे किंवा काय काय अडचणींना तोंड देत विद्यार्थ्यांना कसं सर्वांगीण विद्यार्थ्यांचा विकास व्हावासाठी प्रयत्न करतोय याची जर का दखल मोठ्या पातळीवर किंवा एखाद्या आपल्या अधिकाऱ्यांनी घेतली तर खरंच ती किती मोठी गोष्ट असते आणि एका शिक्षकाला त्याच्याने किती आत्मिक समाधान मिळतं ह्या तुम्हाला तुमच्या बोलण्यातून जाणवतंय. तर आत्तापर्यंतचे अनेक उपक्रम तुम्ही जे केलेत त्याविषयी अजून थोडंसं मला जाणून घ्यायला आवडेल. तर पुढच्या ज्या काही पोस्ट होत्या तर त्या कशा बाबतीत तुम्हाला मिळाल्या? अजून एक पोस्ट होती मॅम माझीवाली, ती म्हणजे परसबाग. आमच्या शाळेची निवड PM3 अंतर्गत झालेली आहे आणि पोषण आहार अंतर्गत प्रत्येक शाळेमध्ये परसबाग ही हवीच याच्यासाठी आहे. आणि परसबाग करायची म्हटलं तर मग ती देखभाल सुद्धा आपण केली पाहिजे. देखभाल केली नाही तर त्या परसबागचा काहीच उपयोग होणार नाही. आणि परसबाग करायची म्हटलं तर वेगवेगळ्या रोपांची माहिती आपल्याला पाहिजे, त्याची देखभाल कशी करायची ती पाहिजे. आणि आपण प्रत्येक वेळेला रोपं तर काही विकत घेऊन येऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी आमच्या सर्व शिक्षकांच्या डोक्यामध्ये एक छान अशी कल्पना आली की आपणच स्वतः त्याचं प्रशिक्षण घेऊया. आणि मग आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आम्हीच ठरवलं की आपण स्वतःच प्रशिक्षण घ्यायचं आणि ती परसबाग फुलवायची. आणि मग आम्ही प्रत्यक्ष आमच्या गावामध्ये एक अगदी उच्च शिक्षित विद्यार्थिनी आहे, ती स्वतः ती हायटेक नर्सरीचं सगळं संचालन ती विद्यार्थिनी करते. आणि मग तिच्याशी आम्ही बोलणं केलं की आम्हाला एक दिवस पूर्ण तू दे आणि आमच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हाला स्वतः शिक्षकांना पूर्ण प्रशिक्षण द्या की ते रोपं कशी तयार करायची, त्यांना खत पाण्याचं प्रमाण किती द्यायचं याचं पूर्ण प्रशिक्षण आम्ही त्या हायटेक नर्सरीमध्ये घेतलं. आणि त्याचं पूर्ण रेकॉर्डिंग करून मी जी पोस्ट टाकली त्या पोस्टला मला पोस्ट ऑफ मंथ मिळालं. तर आम्ही त्या रुपाली झनकर म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला पूर्ण दिवसाचा वेळ दिला. पूर्ण दिवसामध्ये त्यांनी आम्हाला ते कोकोपीट कसं तयार करायचं, त्याच्यामध्ये ते ट्रे होते त्या ट्रेमध्ये ते एक बी टाकून ते किती टेम्परेचरमध्ये ठेवायचं, त्याला पाण्याचं प्रमाण किती द्यायचं, खताचं प्रमाण किती द्यायचं, त्याचं आम्ही प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी प्रत्यक्ष त्याचंवालं ती कार्यशाळा घेतली. आणि तो उपक्रम आज आम्ही शाळेमध्ये राबवला आहे आणि छान अशी परसबाग आमची तयार झाली आहे.
क्या बात आहे. आणि सलग 6 महिने ज्या वेळेला तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड मिळतोय, तर त्यावेळेला कसं वाटतं, नेमक्या काय भावना असतात त्यावेळेला? याच्यामध्ये माझ्या संपूर्ण टीमचं सहकार्य आहे, माझे वरिष्ठ अधिकारी आहेत, आणि माझ्या पोस्टला लाईक करणारे पूर्ण जिल्ह्यातले माझे सहकारी बंधू आहेत, त्याच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले. नक्की त्याच्यामुळे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. नाही, तुमचा हा मोठेपणा आहे खरं तर. आणि तुम्हाला ज्या काही कन्सेप्ट सुचल्या त्या तुम्ही इम्प्लिमेंट करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं, आणि त्या तुम्ही शिक्षकांनी सगळ्यांनी मिळून त्याच्यात सहकार्य एकमेकांचं घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा, आपण कायमच लहानपणी एक सुविचार म्हणायचो की हसा खेळा पण शिस्त पाळा, म्हणजे तुम्ही जे काही हसत खेळत त्यांना शिस्तसुद्धा लावत आहात, त्यांना अभ्यासाची आणि इतरही ज्या काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत. आता हे नर्सरीचं शिक्षण असेल, आता बरेचसे विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत, त्यामुळे ते एक प्रकारचं त्यांना व्यावसायिक शिक्षण दिल्यासारखंच आहे, आणि ते सुद्धा इतक्या लहान वयात, म्हणजे 1 ते 4 मुलं आहेत. आणि आत्ताच जर का त्यांना ही गोडी त्यांच्यात निर्माण झाली तर पुढे नक्कीच याचा फायदा विद्यार्थ्यांनाच होणार आहे. तर तुम्ही इतकं छान सगळी माहिती देत आहात, आणि आपल्या श्रोत्यांना कसं आव्हान कराल की विनोबा ॲपचा कसा उपयोग करून घ्याल तुम्ही, याविषयी काय आव्हान कराल? मी माझ्या शिक्षक बंधू भगिनींना एवढीच विनंती करेल की प्रत्येकजण काम करत असतो, परंतु त्या कामाचं आपण कुठेतरी ते दाखवलं पाहिजे की आपण काहीतरी चांगलं करतोय, कारण दाखवल्याशिवाय पण कळणार नाही की आपण काहीतरी करतोय. तर त्यांनी विनोबा ॲपचा उपयोग करून घ्यावा, आपल्या पोस्ट जास्तीत जास्त विनोदा ॲपवर टाकाव्यात अशी मी माझ्या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींचा, कारण काय होतं की विनोबा ॲप हा पूर्ण महाराष्ट्राच्या जवळजवळ 10 जिल्ह्यांमध्ये बघितला जातो. तिथे फक्त शिक्षक बघत नाही तर आपले वरिष्ठ अधिकारी सुद्धा बघतात, आणि त्याला ते लाईक सुद्धा करतात, आपल्या कामाचं कौतुक करतात की तुम्ही जी पोस्ट टाकलेली आहे, जो उपक्रम राबवलेला आहे तो सुंदर आहे. कारण मी माझा स्वतःचा अनुभव सांगते की मला बारामती, मावळ वगैरे, अजून छत्तीसगडमधल्या सुद्धा काही शिक्षकांनी केल्या की मॅडम तुम्ही जे पोस्ट टाकले आहे त्या खूप सुंदर आहेत, म्हणजे ही आपल्या कामाची पावती आहे. नक्कीच. तर खरंच खूप छान वाटलं तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली, आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात तुमच्यापासून झाली. तर खरंच हा जो काही उपक्रम आहे हा अतिशय स्तुत्य आहे. तर नक्कीच संजय दालमिया सर असतील किंवा ओपन लिंक फाउंडेशन असेल यांचे खरंच खूप मनपूर्वक आभार आहेत की असे उत्तम शिक्षक त्यांच्यापर्यंत तुम्ही जाऊन पोहोचलात आणि त्यांना आज जगासमोर आणलं, आणि त्यांच्या इतक्या छान कल्पना आहेत ज्या सगळ्यांनाच उपयोगी आहेत, फक्त जिल्हा परिषदेच्या शाळांसाठीच असं नाही तर इतरही शिक्षकांना किंवा ज्यांना कोणाला शिक्षणाची किंवा शिकवण्याची आवड आहे असे लोक ह्या कन्सेप्टचा उपयोग करून जास्तीत जास्त प्रबोधनाचं काम करू शकतात. तर आणि आज तुम्ही इथे आलात, इतकी छान माहिती दिली, आणि मुळातच तुम्हाला इतक्या सगळ्या पोस्ट मिळाल्या आहेत त्याबद्दल तुमचं खरंच खूप अभिनंदन. अशाच छान छान कल्पना तुम्हाला सुचत राहो, विद्यार्थ्यांचं भलं तुमच्या हातून होत राहो, आणि जास्तीत जास्त रिवॉर्ड तुम्हाला मिळत राहो अशा सदिच्छा देते. नक्की मॅडम, तुमच्यासुद्धा खूप खूप आभार, कारण तुम्ही मला इथे संधी उपलब्ध करून दिली, तर मी रेडिओ विश्वासची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तर श्रोते हो, आत्तापुरतं इथेच थांबूया, पण पुन्हा भेटूया आपल्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे विनोबा म्हणे. तेव्हा ऐकायला विसरू नका रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.